कमाल आहे, शंकर भोईर तुम्हाला बोलवेल असं वाटलं नव्हतं. स्वतः घरी येऊन आमंत्रण करून गेलाय. मानलं, हद्द आहे त्याच्या धीटपणाची. नाही, धीटपणा नाही, भीती आहे त्याची. म्हणजे जोखून पाहतोय तो मला. हुशार आहे तो. मी कशी रिॲक्ट होती याच्यावर नजर ठेवू नये. मी नाही समजलो मॅडम. प्रमाणाबाहेर मोठी बिल्डिंग बांधली आहे त्यांनी. बेहिशेबी पैसा, 8-10 करोड खर्च केलेत. हा नाही, त्या संदर्भात काहीतरी प्लॅनिंग नक्की चालू आहे. तुमचा त्याच्या केसवर डोळा आहे हेही ठाऊक आहे त्याला. तरी सुद्धा स्वतः घरी येऊन बोलवून गेलाय. सांगा बघू का पाटील, अहो चोराच्या मनात चांदणं. एखादा दारू प्यायलेला माणूस आपण दारू प्यायली नाही हे दाखवण्यासाठी मुद्दाम सरळ चालायचा प्रयत्न करतो आणि तिथेच पकडला जातो. तसंच आहे, मला बोलवून कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतोय. गडबड असती तर बोलवलं नसतं. गडबड नाही म्हणून बोलवलंय मला. मग काय करणार, येणार आहात? हो तर का नाही. मी आले नाही तर शंका येईल त्याला. तो नॉर्मल आहे असं दाखवतोय, मीही तसंच दाखवणार. मी तर सकाळपासून तिथेच आहे, घरचंच कार्य आहे ना. पण तुम्ही येणार हे मी सांगितलं नाही त्यांना. ठीक आहे, सांगूही नका. पाटील, लेट हिम गेस. कसं आहे ना, त्याला कन्फ्यूज होऊ दे मी येणार की नाही याबद्दल शेवटपर्यंत. पण तुम्ही येऊन गेल्यावर विचारेल तुम्हाला. काही सांगा हो, मग सांगा की एवढे मोठा खर्च केला या पार्टीसाठी, तो कशासाठी हे विचारायचा हक्क आहे मला कायद्याने. काही सांगा. आणि हो, हे सगळं झाल्यावर शांतपणे झोप लागली पाहिजे त्याला. एक्सक्यूज मी. हॅलो. हां बोला. आय एम गुड, तुम्ही कशा आहात? हो हो, सही करायला माणसं तयार आहेत, कधी बोलवून घेऊ त्यांना. ठीक आहे, इनॉग्रेशनची पार्टी ठरली आहे, दिवसही चांगला आहे. त्याच दिवशी फाईल करायची केस. ओके ठीक आहे, बाय. हां पाटील, तुमचा मित्र कसा आहे? कोण? श्रीनिवास मेरा. तो शंकर भोईरच्या कॅम्प मध्ये सडत पडला अजून. आणि सदानंद? तो भडकला असं समजलं. पुढे काही केलं त्यांनी? हो, इन्स्पेक्ट केल्याच्या डिटेल्स दिलीत ना त्यांनी तुम्हाला? ते माझ्या भीतीपोटी होऊन भोईरच्या रागापोटी केलं असतं ना तर बरं झालं असतं. ठीक आहे, लेट मी ट्राय. विपरीत साहा शाप जुना, ठाई ठाई दैत्यपणाची प्रचिती येई पुन्हा पुन्हा. स्त्रीच्या भाळी सदा चली गेले जहर तेच कडू चार, पचवून त्याला काय नाव? वासंती. वासंती, घर काम येत का? हो. बर, हे बघा, आमच्या घरात आम्ही तिघच जण असतो, मी, माझे मिस्टर आणि आमचं बाळ.
फारसं कोणाचं येणं जाणं नाहीये आमच्याकडे, पण तुम्हाला सकाळी 8 वाजता इथे यावं लागेल. बर. आणि आल्यानंतर 3 डोरबेल वाजवायची. तरीही आम्ही दरवाजा उघडला नाही तर पाठच्या दाराने येऊन मला बाई साहेब अशी हाक मारायची. बर. तरीही आम्ही उठलो नाही तर सगळं अंगण आम्ही उठायच्या स्वच्छ साफ करून घ्यायचं. ठीक आहे. चहा करताय तो का? हो. हा मग आम्ही उठल्यावर चहा करायचा. तुम्ही आमच्या बरोबर चहा प्यायला हरकत नाही. बर, अंगण स्वच्छ कराल तेव्हाच खिडक्या आणि दार साफ करायची. आठवड्यात एकदा पंखे स्वच्छ करायचे आणि स्वयंपाकघर एकदम स्वच्छ आणि नीट नेट करायला पाहिजे. भांडी एकदम चमकायला पाहिजे. कळलं? देवपूजा करताय ते का? ओके, ती मी मॅनेज करीन. सिलेंडर बदलताय तो? नाही. शिकून घ्या, मला सिलेंडरला अजिबात हात लावायला आवडत नाही. हा काजवट न करता येतात. व्हेरी गुड. बर, स्वयंपाक करताय तो का? सकाळी 6 आणि संध्याकाळी 4. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 1 आमटी, एवढाच स्वयंपाक. तुम्ही सुद्धा कामाला आल्यानंतर तुम्हाला चहा मिळेल. बर, मला माझं बाळ स्वतःच सांभाळायची सवय आहे, पण दुपारी मी 1-1.5 तास झोपते तेव्हा फक्त तुम्हाला बाळाला सांभाळावं लागतं. आधी ऐकून घ्या आणि मग बरं म्हणा. त्याच्यानंतर आम्ही समजा क्वचित कुठेतरी बाहेर गेलो तर तुम्हाला बाळाला सांभाळावं लागेल आणि फोनला अजिबात हात लावायचा नाही. कळलं? आणि आम्ही फोनवर बोलत असताना तिथे उभं राहायचं नाही. कळलं? कळलंय का तुम्हाला सगळं? बर, उद्यापासून या आता. हा थँक गॉड, स्वतःच्या पायाने चालत गेली. म्हणजे? अगं किती सूचना त्या. मला वाटलं होतं एकतर ती चक्कर येऊन पडेल नाही तर तुला धक्का देऊन पळून जाईल. काहीतरी बोलू नका. किती पैसे ठरले ग? काम बघून पैसे देईन सांगितलंय मी. तुला काय वाटत येईल परत? म्हणजे काय, तिला सुद्धा गरज आहेच ना कामाची, आणि ती नाही आली तर अजून लिस्ट वर दोघी तिघे आहेत. काय असतं ना सुरेश, ज्याला कामाची खरी गरज असते ना त्याला ऍडजस्टमेंट करावीच लागते, आणि प्रत्येकाच्या ऍडजस्टमेंट करण्याची कपॅसिटी वेगळी वेगळी असते. हे मला सुनावतेस? अहो नाही, उगीच काहीतरी डोक्यात घेता तुम्ही. आणि 2-3 महिने पुरतील एवढे पैसे नक्कीच आहेत आपल्याकडे. ह्या 2 महिन्यात तुमचं नक्कीच कुठेतरी काहीतरी होईल ना. हा पण ते कपॅसिटीच म्हणालीस ते होय. काय ना, मला बाईला कामाला ठेवायच्या आधी तिची कपॅसिटी चेक करायची, म्हणून मी बारीक बारीक नियम छोट्या छोट्या अटी घातले. एका बाईला तर मी स्केटिंग येतं का विचारले. कमाल आहे. घ्या. घे ना. तुम्ही घ्या ना. घे ना ग, फोन घे ना, नाही तर सकाळी सकाळी कोणीतरी डोकं खाईल माझं. हा चहा संपायच्या आधी मी फोन घेणार नाहीये. हा आणि जर मी फोन घेतला आणि चहा गार झाला तर परत चहा करून द्यावा लागेल. कबूल? हा चहा पण मीच केलेला आहे. हो छान झालाय, पण असाच परत करावा लागेल. ठीक आहे. कोणाचा असेल ग? काय माहिती, ज्याला गरज असेल तो करेल परत. हॅलो हॅलो हॅलो. कोणाचं आहे? काय माहिती, कोणी बोलतच नाहीये. हॅलो. ह्या ब्लँक कॉल सिग्नल डोकं फिरवले. हो ना, काल पण 2-3 आले होते. कोणाचे असू शकतात? तुम्हाला काय माहिती? स्वाती. त्या लाला पठाणचे तर नसतील? लाला पठाण? पण तो का इकडे ब्रँड कॉल देईल? अगं मध्ये तुझ्या आईला अर्जंट 10,000 रुपये द्यावे लागले होते ना. पण ते तर तुमच्या आईने दिले होते ना. नाही, ऍक्च्युली
तुला वाईट वाटू नये म्हणून मी तसं सांगितलं होतं, पण ते पैसे माझ्या एका मित्राने लाला पठाणकडून घेऊन दिले होते. या घरावर तुझ्या दादाचा, माझा आणि आमच्या मुलाचा हक्क आहे. तू इथून लग्न करून बाहेर जा, तो तुझा धर्म आहे. इस्टेटीसाठी ह्याच घरात आयुष्यभर ठाण मांडून बसू नकोस. नीट लक्ष देऊन ऐकलंस ना ती काय म्हणाली ते? सणावारी येऊन जायचं. अगं, हे तुझ्या भावाचं घर आहे. हा, पण इथे येण्याचं कर्तव्य जसं पार पाडायचं ना, तसंच इथून जाण्याची जबाबदारी सुद्धा पार पाडायची. काय श्रुतीबाई, कसा काय झाला होता स्वयंपाक? मी आधीच म्हटलं होतं तुला, आपण बाहेरनच मागवूया. कळलं, स्वयंपाक कसा झाला होता याचं उत्तर मिळालं. अगं नाही, तसं नाही श्रुती, मी एकटी असले ना की काही करत नाही. स्वयंपाक करायच्या आधीच कंटाळा येतो मला, पण आज तू सोबतीला होतीस, म्हटलं खेळूया थोडं तिखट हळदीशी. आणि माझा स्वयंपाक असाच असतो, हा भात केला कच्चा झाला, वरण केलं पातळ झालं. थँक गॉड थोडी तरी हसलीस एकदाची. तसं नाही ग मावशी, म्हणजे स्वयंपाक चांगला झालाही असेल, पण माझंच आज जेवणात लक्ष नव्हतं. काय ना, रोज रात्री आई बरोबर जेवायची सवय आहे ना. अधिक महिना चातुर्मास वगैरे सोडलं तर आजी सुद्धा आमच्या बरोबरच बसायची. आणि तुझे बाबा? बाबा का, काय झालं? बाबा घर सोडून गेले ना, त्याआधी काही दिवस त्यांनी रात्रीचं जेवणच सोडलं होतं. काय सांगतेस काय? का पण? नाही तसं काही खास कारण नाही, पण मला काय वाटतं माहितीये का मावशी, आजी ना जेव्हा संधी मिळेल तेव्हा बाबांना टोचून बोलायची, सतत टॉन्स मारायची. आई पण ना. खरं सांगू का मावशी, मलाही त्यावेळेला आजीचा खूप राग यायचा, पण आजी निमूटपणे गावाला निघून गेल्यावर मला वाटलं की मला तिची तडफड कधी कळलीच नाही. ती बिचारी आपल्या परीने स्वतःच्या मुलीच्या वतीने बदला घेत होती. हो ग, पण चुकीच्या वेळी ना. काय झालं? आपण जर असं झालेल्या विषयांवर बोलत बसलो ना तरी रात्र अशीच सरेल. आजची रात्र ही अशीच सरणार बघ. आई एकीकडे, ताई एकीकडे, नशीब तू तरी माझ्या डोळ्यासमोर आहेस. मावशी माझं सोड, पण तू आजीला स्वतःकडे ठेवून घेतलं असतंस तर? तुला माहित नाहीये श्रुती, मी काय कमी आग्रह केला आईला इथे राहण्यासाठी. पण नाही, ती तुझीच आजी, तुला इथे माझ्याजवळ राहायला हरकत नव्हती. तसं नाही ग. मग कसं? दूर राहून जे आई अनुभवणार आहे ना तेच मलाही अनुभवायचंय. आई घर सोडून कधीच एकटी राहिली नाहीये, आणि मी सुद्धा. आईचं जग बदललं तसं माझंही बदलेल. ती आई आहे आणि तू मुलगी आहेस, तुमचे दोघींचे अनुभव सेम कसे असतील? आजी काय, आई काय आणि मी काय,
स्त्रीचीच तीन रूप. बघूया वाट्याला येणारे अनुभव आम्ही कसे पचवतोय. तुमच्या दोघींचं एक वेळ ठीक आहे ग, पण आईचं कसं होईल? आणि आई तिकडे गावाला गेल्यावर मला आठवलं. काय आठवलं मावशी? अगं तिकडे आपल्या गावाकडच्या घराचं मागचं दार नीट लागत नाहीये. ग तू किती वर्षांपूर्वीच सांगतेस हे. एवढ्या वर्षात काय ते दार तसंच राहणार आहे का? बर आपण आजीला फोन करूया. अगं किती वाजलेत? शेवडे वकिलांकडे फोन करायचा म्हटलं तरी नाही, एवढ्या रात्री काही शक्य नाहीये ते. बघ आजीचाच फोन असणार. घेते मी. हॅलो आजी, पोचलीस गावाला? आईचा फोन आहे. एक मिनिट, माझ्या आईचा फोन आहे. अगं मगाशीच तर तिने केला होता फोन. परत आठवलं असेल परत काहीतरी. हा आई, का केलास ग परत? मला फोन दे. एवढ्या रात्री का करेल ती फोन? हा बोल ग ताई.